नमस्कार, मी डॉक्टर निनाद मेहंदे. आज तुम्हाला बेसिक्स ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगवर लेक्चर देत आहे. आपण सुरुवात करूया सगळ्यात सोप्या ओम्स लॉपासून, जो आपण शाळेतही शिकलेलो आहे. वी इज इक्वल टू आय आर, वेअर वी स्टँड्स फॉर व्होल्टेज, आय इज नथिंग बट करंट, आणि आर म्हणजे रेझिस्टन्स म्हणू शकता, किंवा कंपोनंट लेवलला बघितलं तर रेझिस्टर. आता आपण याच्या डिटेलमध्ये बघूया की हे वर्कआउट कसं होतं, याच्या मागची थिअरी काय आहे. सो लेट्स अस्यूम की तुम्हाला एखादा पाईप दिलेला आहे आणि त्या पाईपमध्ये काही पाणी आहे. सो पाण्याचे मॉलिक्युल कसे रँडमली मूव होत राहतील, कारण त्यांना फ्री स्पेस आहे. सिमिलरली इलेक्ट्रॉनिक्समध्ये कंडक्टर दिलेला असतो आणि त्या कंडक्टरमध्ये इलेक्ट्रॉन्स जे असतात ते फ्रीली मूव होत असतात रँडमली. आता जेव्हा तुम्ही त्याच्या अक्रॉस व्होल्टेज अप्लाय करतात, जसं पाण्याच्या पाईपमध्ये लेट्स से आपण प्रेशर अप्लाय केलं, सो इथनं एखादे टॅप लावला आणि जेव्हा तुम्ही हा टॅप उघडता तेव्हा इथनं प्रेशरने पाणी येतं आणि आपल्या पाण्याचा जो आधी फ्रीली मुव्हिंग वॉटर मॉलिक्युल होते एका डायरेक्शनने फ्लो व्हायला लागतात. सिमिलरली इलेक्ट्रॉनिक्समध्ये टॅप किंवा हा प्रेशर जो आहे त्याला व्होल्टेज म्हणतो आपण. जेव्हा तुम्ही व्होल्टेज अप्लाय करता तेव्हा करंट व्हायला लागतो. करंट कुठून जातो, पॉझिटिव्ह टर्मिनलकडनं निगेटिव्ह टर्मिनलकडे, त्याला आपण आय करंट म्हणूया. आणि ॲक्च्युअल इलेक्ट्रॉनचा फ्लो जो असतो तो कन्व्हेन्शनल करंट फ्लो डायरेक्शनच्या उलट असतो, म्हणजे इलेक्ट्रॉन जातात निगेटिव्ह टर्मिनलकडनं पॉझिटिव्ह टर्मिनलकडे. आता आपण पोटेन्शियलची कन्सेप्ट समजून घेऊया, द आयडिया ऑफ इलेक्ट्रिकल पोटेन्शियल. सो दिस वॉज अबाउट द करंट ड्रिफ्ट आणि त्याच्यासाठी काही कॉम्प्लेक्स फॉर्म्युलेज असतात. आय विल स्टार्ट विथ द सिम्पलेस्ट फॉर्म्युला टू रिमेंबर, आय इज इक्वल टू डी क्यू बाय डी टी. सो लेट मी ट्राय टू कीप इट सिम्पल इन दिस फर्स्ट लेक्चर, विल गो इन डिटेल्स इन द नेक्स्ट कमिंग लेक्चर्स. सो इलेक्ट्रिक पोटेन्शियलची कन्सेप्ट आली कुठून, तर तुम्ही जर का एखादा बीकर घेतलात आणि त्याच्यात H2SO4 लोड केला, आता ते केमिकल काहीतरी नाव असेल, आपल्याला काय फरक पडत नाही. आणि त्यात तुम्ही कॉपर आणि झिंकचे दोन इलेक्ट्रोड, जसं ZN जसं CU काही इन्सर्ट केलेत आणि त्याला बाहेरनं कनेक्ट केलं, सो जस्ट रिमेंबर दिस बिकम्स युअर बॅटरी अँड देन यू विल सी इलेक्ट्रॉन विल फ्लो फ्रॉम युअर झिंक रॉड टुवर्ड्स युअर कॉपर रॉड. And the convention of direction of current will be exactly opposite. So I will flow from copper rod to zinc rod. And this is similar to a closed circuit where you have a pipe. Okay. And there is a pump. So a pump jeva mi start karen jeva kay hoil, itna panacha flow jo ahe continuously firat rahil across the pump. Mhanje pump cha suction la je pani jail ani pump cha exhaust madna je pani te firat rahil ya pipe. आणि ही प्रिन्सिपल ऑफ कन्सेप्ट तुम्ही कुठे कुठे बघता, तर मे बी सम ऑफ द कूलर्स. आता आपल्याकडे एवढं फेमस नाही आहे कूलर मेकॅनिझम, पण फॉरेन कंट्रीजमध्ये वगैरे हीटर जी कन्सेप्ट आहे, आपण जसं समजतो AC आहे आपल्या घरात कॉम्प्रेसरवाला, फॉरेनमध्ये त्याच्या उलटं काहीतरी असेल, तर तसं नसतं. तिथे हे हीटर सिस्टीम जी आहे एक क्लोज लूप सिस्टीममध्ये पाणी किंवा ऑइल फिरवत राहतात आणि या पाणी किंवा ऑइलला मध्ये कुठेतरी एक हीटर ब्लॉक लावलेला असतो, तर तिथे ते हीट होते आणि हे गरम पाणी फिरवलं जातं आणि मग गरम पाणी जेव्हा रूममधनं फिरतं तेव्हा ते जेव्हा एनर्जी लूज करतं तेव्हा आपोआप रूमचं टेम्परेचर वरती घेऊन येतं. सो दिस इज हाऊ युअर कूलिंग सिस्टीम वर्क अँड हीटिंग सिस्टीम इन फॉरेन कंट्रीज लाईक युरोप अँड US. सो नेक्स्ट वी विल सी इज लॉ ऑफ रेझिस्टन्स. तर तुम्हाला वॉटरच्या एनॉलॉजीत सांगायचं झालं तर मोठ्या पाईपमधनं जास्त पाणी कॅरी होईल, छोट्या पाईपमधनं कमी पाणी कॅरी होईल. आता छोट्या पाईपमधनं तेवढाच अमाऊंट ऑफ पाणी कॅरी करायचं असेल तर तुम्हाला प्रेशर जास्त लावावं लागेल. सो बेसिकली मोठ्या पाईपचा रेझिस्टन्स जो आहे तो आपण कमी आहे असं अस्यूम करतो, वेअर एज स्मॉल पाईपचा रेझिस्टन्स जास्त आहे. आणि बेसिकली इलेक्ट्रॉनिक्सच्या केसमध्ये लेट्स अस्यूम अ कंडक्टर विथ क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ A, लेंथ ऑफ अ कंडक्टर टू बी L, आणि लेट्स अस्यूम वन मोर स्मॉलर
conductor piece. So basically the resistance ahe is L by A. याचा अर्थ काय की जेव्हा L मोठा होईल तेव्हा तुमचा R जो आहे तो आपोआप मोठा होतो. सो यू कॅन अज्यूम की कंडक्टर जेवढा लांब तेवढा त्याचा रेझिस्टन्स जास्त आणि A जेवढा मोठा आहे तेवढा त्याचा रेझिस्टन्स कमी होतो. लाईक इन द केस ऑफ पाईप जास्त इलेक्ट्रॉन फ्लो होतील ना, जास्त इलेक्ट्रॉन फ्लो होईल म्हणजे जास्त करंट फ्लो होईल. आणि आपलं V इज इक्वल टू आय आर इक्वेशननी जर का करंट वाढला, जर का करंट मोठा झाला आणि आय आर प्रोडक्ट कॉन्स्टंट आहे तर रेझिस्टन्स ऑब्व्हियसली कमी होणार आहे. एकच कलर करून कंटा आला असेल तर आय जस्ट चेंज द कलर या इन द लेक्चर. आता एक ब्लॉक घेऊया आपण आणि या ब्लॉकला काय आहे क्रॉस सेक्शनल एरिया आहे त्याला 1 मीटर स्क्वेअर म्हणूया, 1 मीटर स्क्वेअर. आणि या ब्लॉकमधनं जेवढा करंट पास होईल when A is 1 meter square आणि ही जी लेंथ ऑफ दिस रेक्टेंग्युलर ब्लॉक इज ऑल्सो 1 मीटर, हा टोटल ब्लॉक किती झाला 1 मीटर क्यूबचा. तर स्पेसिफिक रेझिस्टन्स आपण ज्याला म्हणतो आर, विच इज ऑल्सो इंडिकेटेड बाय रो, सो दॅट विल बी गिवन ॲट दिस पोझिशन. सो दिस इज अ ब्लॉक ऑफ आर इक्वल टू रो. आणि इन जनरल जर का आपण लॉ बघायला गेलं तर आर इज गिवन बाय रो एल बाय ए. आणि हा रो कसा डिटरमाईन करायचा, जे आपण मटेरियलचा लेटचे कॉपरचा हवा आहे तर कॉपरचा 1 मीटर क्यूबचा ब्लॉक घ्यायचा आणि त्याचा रेझिस्टन्स मोजायचा. रेझिस्टन्स कसा म्हणणार, व्होल्टेज अप्लाय करायचं 1 व्होल्ट आणि करंट किती फ्लो होतोय तो चेक करायचा. एकदा तुम्हाला करंट कळला की बी इज इक्वल टू आय आणि रेझिस्टन्स करायचा. सो बेसिकली हे काही रिलेशन्स आहेत. आता यात काय लक्षात ठेवायचं आहे, जनरली रेझिस्टन्सचे युनिट कसे असतात, मेगा ओहम, किलो ओहम. मेगा म्हणजे 10^6 ओहम, किलो म्हणजे 10^3 ओहम. नंतर मग कधी जनरली मिळत नाहीत पण मिली ओहम आणि मायक्रो ओहम पण असू शकतं. मिली स्टँड फॉर 10^-3 ओहम्स अँड मायक्रो इज 10^-6 ओहम्स. सो बेसिकली आता आपण कन्सेप्ट बघूया की हाऊ डिफरंट मटेरियल्स. लेट्स से तुम्हाला एक ॲल्युमिनियमचा बार दिला आहे आणि कॉपरचा बार दिला आहे आणि त्यांना असं कनेक्ट करायला सांगितलं आहे, दिस इज ॲल्युमिनियम दिस इज कॉपर. आणि यू आर आस्क्ड टू फाइंड आउट की ओवरऑल तुमचं जे रेझिस्टन्स आहे ते कशाला कमी असेल किंवा कुठनं जास्त करंट होईल. आपण याला I1 म्हणूया, याला I2 म्हणूया, तो करंट कशातनं जास्त होईल. त्याच्यासाठी आपल्याला बेसिकली स्पेसिफिक रेझिस्टिव्हिटी लागते आणि रेझिस्टिव्हिटी इन ओहम मीटर्स डिफाईन केली जाते अँड इट इज ऑब्व्हियसली टेम्परेचर डिपेंडंट. सो आपण असं बघूया की ॲल्युमिनियम जो आहे कमर्शियली अवेलेबल त्याची रेझिस्टिव्हिटी असते 2.8 युनिटचं ओहम मीटर आहे. आणि या पर्टिक्युलर केसमध्ये कॉपरची जी रेझिस्टिव्हिटी आहे अनलिडेड ती 1.72 आहे. आणि जसे तुम्ही खाली खाली जा तर सिल्वरची इज सिमिलर टू कॉपर बट बेटर 1.64 असते, गोल्ड जो असतो त्याची 2.44 असते. सो बेसिकली दीज आर सम ऑफ द पॉप्युलर कंडक्टर्स दॅट वी हॅव. आणि मग आता आपला आन्सर ऑब्व्हियसली सोपं झालेला आहे, ज्याची रेझिस्टिव्हिटी ओहम पर मीटर कमी करणं जास्त करंट वाईल. सो या पर्टिक्युलर केसमध्ये कॉपर म्हणणं जास्त करंट वाईल. त्याच्यात बरेचसे असे हे असतात की सम्समध्ये विचारू शकतात की फॉर एक्झाम्पल आपण एखादा सॉल्व करून बघूया, कारण आत्तापर्यंत मी फक्त थिअरी करतो पण BEE जे ॲक्च्युअल पेपर येतात एक्झाममध्ये त्याच्यात सम्सच असतात. लेट्स से तुम्हाला एक ब्लॉक दिला आणि त्याची विड्थ होती 0.014 सेंटीमीटर आणि लेंथ होती 6 सेंटीमीटर अँड दिस इज 15 सेंटीमीटर.
आता आपल्याला याचा रेजिस्टन्स शोधायचा आहे. सो आर शोधणार कसा? बेसिकली पहिले एरिया काढावा लागेल आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन विल डिपेंड ऑन हाउ युअर करंट इज फ्लोइंग. सो लेट्स से या सहावाल्या केसमधनं आपण अशा प्रकारे व्होल्टेज अप्लाय केलं इकडे आणि इकडे. सो एरिया विल बी गिवन बाय 6 × 0.014 सेंटीमीटर स्क्वेअर. त्याचं आन्सर साधारण काहीतरी येत असेल 0.084 माझ्यामध्ये सेंटीमीटर स्क्वेअर, म्हणजेच 0.084 × 10⁻⁴ मीटर स्क्वेअर. आता इथे एरियाचा काय फॉर्म्युला वापरला मी, लेंथ इंटू ब्रेथ, रेक्टँग्युलर आहे ना. आणि जर का असं असेल तर त्या केसमध्ये माझा क्रॉस सेक्शनल एरिया बी आला. आता मटेरियल माहिती पाहिजे. या केसमध्ये मटेरियल विथ स्पेसिफिक रो दिलेला आहे, त्या रोची व्हॅल्यू आहे 51 × 10⁻⁸. ठीक आहे. सो आता मला फायनली आर कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करावं लागेल, 15 सेंटीमीटर माझी लेंथ आहे ब्लॉकची. सो आय हॅव टू कन्वर्ट इट इंटू मीटर. सो आय गेस 0.15 मीटर. आणि मग आर इक्वल टू रो एल बाय ए. आता आपल्या सगळ्या व्हॅल्यू आहेत 51 × 10⁻⁸ × 0.15 आपला मग अशा आलेला नंबर 0.084 × 10⁻⁴. सो इफ यू सॉल्व दिस काय तुमचा रेजिस्टन्स येईल 9.1 × 10⁻³. आता सिमिलरली यू कॅन चेक इफ यू चेंज द डायरेक्शन ऑफ करंट फ्रॉम दिस साईड, इट विल बी लाईक होमवर्क अँड करंट फ्लोईंग फ्रॉम दिस साईड, वॉट विल बी द रेजिस्टन्स ऑफ द सेम ब्लॉक. रो सेम ठेवा. बेसिकली तुमच्या क्रॉस सेक्शनल एरियासाठी एल बाय बी जे आहेत ते बदलत राहतील. अँड दिस इज हाऊ यू कॅन सॉल्व द प्रॉब्लेम ऑन रो एल बाय ए. आता टेम्परेचर डिपेंडन्सी कशी असते ते बघूया आपण. सो रेझिस्टन्स जो असतो त्याला अगेन्स्ट टेम्परेचर आपण प्लॉट केला, तर ॲज पर थिअरी आपल्याला अशी काहीतरी लाईन मिळते, इट इज अ स्ट्रेट लाईन. आणि मग एका पर्टिक्युलर टेम्परेचर टीला आय कॅन एक्झॅक्टली डिटरमाइन आर टी. आणि दिस इज 0, दिस इज निगेटिव्ह टी, दिस इज पॉझिटिव्ह टी. आणि दिस स्पेसिफिक रेझिस्टन्स ॲट 0 इज कॉल्ड आर 0. आता आयडियली ही लाईन लिनियर असते, पण प्रॅक्टिकली काहीतरी अशी दिसते. आणि या कर्वला म्हणजे बेसिकली आर टी आणि आर झिरोचं रिलेशन कसं दिलं जातं, आर टी इक्वल टू आर झिरो इंटू ब्रॅकेट 1 + α t. व्हेरी इज द टेम्परेचर अँड अल्फा विल व्हेरी ॲज पर द मटेरियल. सो मी सगळ्यात कॉमनवाला अल्फा मेन्शन करतो इथे. अल्फा फॉर कॉपर इज 1/2345. लक्षात ठेवायला सोपं आहे 1 2 3 4 5. आणि डिफरंट टेम्परेचरला बेसिकली हे व्हॅल्यू बदलत राहते. सो नाव इफ यू नो द टेम्परेचर यू कॅन कॅल्क्युलेट द रेझिस्टन्स. अल्फा पॉझिटिव्ह का निगेटिव्ह आहे त्याच्या डिफरंट व्हेरियन्स ऑफ रेझिस्टिव्हिटी विथ टेम्परेचर आपण प्लॉट करू शकतो. आता जस्ट टू मेन्शन फ्यू ऑफ द कॉमनली पॉप्युलर कर्व्स, दिस इज टेम्परेचर ॲक्सेस 0 to 100 degrees साधारण. तुमचं कॉपर काहीतरी असा कॅरेक्टरिस्टिक देतो सी यू. हे जे आहे ते ॲल्युमिनियमचं आहे ए एल, हे जे आहे ते सोडियमचं आहे आणि सोडियमचं मला शॉर्ट फॉर्म वाटत नाही आहे. दिस इज लीड, लीडचं म्हणजे आता पी बी काहीतरी असेल. सो आपण याच्यात वरचा एखादा सम सॉल्व करून बघूया आणि मग त्याने बऱ्यापैकी आयडिया येईल असं वाटतंय मला. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे
जी रेझिस्टिव्हिटी जी असते त्याला मेन्शन केलं जातं, आणि दॅट रो व्हॅल्यू कॅन बी यूज टू डिटरमाइन द टेम्परेचर कोएफिशियंट. सो बेसिकली हाऊ यू डिफाईन इट, एम इक्वल टू रो टू मायनस रो वन डिवायडेड बाय टी टू मायनस टी वन, वेर रो वन इज रेझिस्टिव्हिटी ॲट टेम्परेचर टी वन, रो टू इज रेझिस्टिव्हिटी ॲट टेम्परेचर टी टू, अँड एम इज द स्लोप ऑफ दिस कर्व. बेसिकली लिनियर पार्टसाठीच हे ॲप्लिकेबल असतं, अँड देन यू कॅन कॅल्क्युलेट द टेम्परेचर कोएफिशियंट. सो टेम्परेचर कोएफिशियंट ऑफ रेझिस्टिव्हिटी इज डिफाइंड एज एम बाय रो. जनरली रो वन आपण सॉल्व करतो रिझल्ट. सो विल स्टॉप दिस लेक्चर, 20 मिनिटं भरपूर झाली, आणि काय समजत नसेल तर काही हरकत नाही, पुढच्या लेक्चरमध्ये एखाद्या वेळेस समजेल. वेलकम टू द सेकंड लेक्चर ऑफ BEE. लास्ट टाइम बोरिंग टेम्परेचर डिपेंडन्सी ऑफ रेझिस्टिव्हिटी आपण बघितली आणि डॉक्टर निनाद, आणि आज आपण थोडं इंटरेस्टिंग BEE-च्या पार्टमध्ये जाणार आहोत, ॲटलीस्ट माझ्या दृष्टीने इंटरेस्टिंग, तुम्हाला मे बी स्टील बोरिंग असेल. So we started with Ohm's law, and in short V by I equal to constant, which is nothing but R, or too easy to remember, V is equal to IR. आता त्याच्यानंतर पहिली गोष्ट आपण बघतो ती रेझिस्टन्स इन सिरीज. रेझिस्टन्स इन सिरीज, सो लेट्स अस्यूम की तुमच्या असे दोन रेजिस्टर दिलेले आहेत, एकाचं नाव R1 दुसऱ्याचं नाव R2, आणि तुम्हाला ओव्हरऑल रेझिस्टन्स शोधायला सांगितलं आहे. एवढं सोपं कधी येत नाही, मे बी स्कूल लेवलला झालं असेल, पण बेसिकली हा लेट्स 3 ओहम आहे, हा 2 ओहमचा आहे, आणि तुम्हाला ओव्हरऑल रेझिस्टन्स विचारला आहे. जेव्हा मी व्होल्टेज अप्लाय करीन तेव्हा इथनं जो काय करंट होईल तो इथनं होईल, सेमच करंट, करंटला स्प्लिट व्हायला काही चान्स नाही, तो इथनं होईल इथनं होईल. आणि बेसिकली काय होईल की इथे जो काय करंट आहे आय, त्याच्या अक्रॉस जो ड्रॉप होईल लेट्स कॉल इट V1, आणि दुसरा ड्रॉप जो आहे तो V2, विच इज नथिंग बट आय इंटू R1. सो आय इंटू R1, तर मी I1 R1, I2 R2 म्हणतो, पण मला माहिती आहे की I1 आणि I2 सेमच आहेत करंट, ना वेगळी लोकेशनच नाही आहे किंवा करंटला स्प्लिट व्हायला काही चान्सच नाही आहे. इज नथिंग बट युअर अप्लाइड व्होल्टेज विच इज IR. सारी धन्य. आता फॉर्च्युनेटली आय सेम असल्यामुळे I1 इक्वल टू आय इक्वल टू I2 आपण हे अशा प्रकारे लिहू शकतो, आणि देन काय होईल, आय कॉमन निघेल, ब्रॅकेटमध्ये काय राहील, R1 + R2 इज इक्वल टू आय, आणि मग आय कॅन्सल होईल. हे इक्वेशन आलं कुठून? सो हे इक्वेशन जे आहे ते पुढे आपण एक लॉ शिकणार आहोत, त्यातनं आलेलं आहे की बेसिकली व्होल्टेज ड्रॉप इन अ क्लोज लूप इज ऑलवेज 0. आणि आता इथे व्होल्टेज ड्रॉप नव्हता, पण हा सोर्स होता म्हणून तो या साईडला गेला. सो ते आपण पुढे जेव्हा येईल तेव्हा शिकू. बेसिकली IR - I1 R1 - I2 R2 इक्वल टू 0. तर या इक्वेशनवरनं बेसिकली आपण इथे पोचलो. आणि मग पण सध्या आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की दोन रेझिस्टन्स, दोनच नाही तर मल्टिपल रेझिस्टन्स जेव्हा सिरीजमध्ये लावले जातात तेव्हा त्याचा ओव्हरऑल रेझिस्टन्स जो असतो त्याला आपण आर इफेक्टिव्ह किंवा आर म्हणतो, इज नथिंग बट द समेशन ऑफ इंडिव्हिज्युअल रेझिस्टन्स R1 + R2 + ... ठीक आहे, जितके रेझिस्टर तुम्ही लावाल. आणि आता आपण याच्यावरनंच अजून एक गोष्ट शिकणार आहोत कॉल्ड व्होल्टेज डिवायडर. सो आतापर्यंत आपण काय काय शिकलो, ओहम्स लॉ आणि resistances in series. Temperature dependency of resistance वगैरे बघितलं, बट आय वॉन्ट कन्सिडर इट ॲज अ ग्रेटर लर्निंग. इट्स अ बोरिंग टॉपिक आहे आणि थोडासा फिजिक्समध्ये तो इन्क्लूड व्हायला हवा. तर आता थर्ड थिंग आपण शिकणार आहोत, दॅट इज व्होल्टेज डिव्हिजन लॉ, व्हेरी इम्पॉर्टंट. स्पेलिंग मिस्टेक झाली. सो व्होल्टेज डिवायडर रूल,
हां काय सांगतो, दोन रेजिस्टर जर का तुम्हाला दिले आर वन आणि आर टू, आणि इथे तुम्ही ऍक्च्युअल व्होल्टेज दिलं आणि आपल्याला विचारलं व्हॉट इज बी आर टू, नाव यू विल फाइंड आउट. लेट्स अस्यूम करंट फ्लोइंग थ्रू द सर्किट इज आय, व्होल्टेज अप्लाइड इज बी, नाव दिस इज व्ही वन, दिस इज व्ही टू. तर मग अशी तुम्ही एक लॉ तुम्हाला सांगितला की व्ही मायनस व्ही वन मायनस व्ही टू इक्वल टू झिरो. आता बेसिकली आपल्याला ह्याला सॉल्व करून वी आर टू इन टर्म्स ऑफ वी काढायचं आहे. सो व्हॉट इज दिस कॉन्स्टंट, लेट्स ट्राय टू सॉल्व दिस इक्वेशन. वी तर हवा आहे आपल्याला, वी आर टू हवा आहे. सो वी मायनस वी वन इज नथिंग बट वी आर टू, दॅट वॉज इझी. पण वी वनची व्हॅल्यू काय, वी वनची व्हॅल्यू आहे आय इन टू आर वन, ठीक आहे. सो व्हीची व्हॅल्यू काय, व्हीची व्हॅल्यू आहे आय इन टू, दोन सिरीजमध्ये आहेत ना म्हणून आर वन प्लस आर टू, ठीक आहे. सो ही झाली ह्याची व्हॅल्यू, ही झाली ह्याची व्हॅल्यू. नाव इफ आय सबस्टिट्यूट, सो व्ही आर टू इज नथिंग बट आय इन टू ब्रॅकेट आर वन प्लस आर टू मायनस आय आर वन. आय कॅन टेक आय कॉमन आणि मग देन यू कम टू द ओहम्स लॉ, आय कॉमन काढल्यावर आर टू, ठीक आहे. पण अजून हा प्रॉब्लेम सॉल्व झाला नाही, तर आपल्याला व्होल्टेज अक्रॉस आर टू हवा आहे ना, तर त्याचा लिहायचा आर टू डिवायडेड बाय आर वन प्लस आर टू. आता हे आलं कुठून, इथपर्यंत आपण पोहोचलेलो. आता मला आयची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची, विच इज नथिंग बट व्ही अपॉन आर वन प्लस आर टू. आणि मग आपण व्ही या साईडला घेऊया, सो आर टू अपॉन आर वन प्लस आर टू, आणि या साईडला घेतलेला व्ही इज नथिंग बट व्ही आर टू. सो दिस लॉ इज कॉल्ड व्होल्टेज डिव्हिजन लॉ. इन शॉर्ट काय सांगेन मी तुम्हाला, जेव्हा आपण दोन रेजिस्टर दिले जातील आर वन आणि आर टू, आणि तुम्हाला एका रेजिस्टरच्या अक्रॉस तो व्होल्टेज मोजायला सांगितलं, तर ते तुम्ही कसं काढाल, आर टू डिवायडेड बाय आर वन प्लस आर टू इन टू द अप्लाइड व्होल्टेज व्ही. आणि याचं एक कॉमन एक्झाम्पल मी तुम्हाला विचारलं की माझ्याकडे 9 व्होल्टची बॅटरी आहे आणि मला मोबाईल फोन चार्ज करायचा आहे. मोबाईल फोन चार्ज करायला जनरली यू एस बी वापरतात, विच इज 5 व्होल्ट, कॅन यू डू दॅट नाव. तर 9 व्होल्टची बॅटरी घ्या तुम्ही, दोन रेजिस्टर लावा आणि नाव यू फाइंड आउट द रेजिस्टर व्हॅल्यू सच दॅट यू विल रिसीव 5 व्होल्ट हियर, बरोबर आहे. 9 व्होल्टला तुम्हाला ड्रॉप डाऊन करायचं आहे, म्हणजे नाव यू नो आर टू डिवायडेड बाय आर वन प्लस आर टू इन टू 9 व्होल्ट इज इक्वल टू 5 व्होल्ट. And now you choose the values accordingly. Ata, to simplify, I will try to choose this sum as 9 ohms. Okay? So this sum is 9 ohms. And if one of them is 5 ohms, then the other one will become 4. So if I choose something like this, let's see what will happen. So VR2, that is voltage across 5 volt, is nothing but 5 upon 5 plus 4 into 9. I guess that's it. तुम्हाला तुमचा 5 व्होल्टचा सप्लाय जनरेट झालेला आहे, दॅट इज कॉल्ड व्होल्टेज डिव्हिजन लॉ. आता रेजिस्टन्स इन सिरीज बघितल्यावर नेक्स्ट लगेच गोष्ट ध्यानात येते, ते रेजिस्टन्सेस इन पॅरलल आर वन आर टू एक्सेट्रा. आणि दोनसाठी मी जनरली शॉर्टकट सांगतो, पण लेट्स सी जास्त असतील तर काय, सो लेट्स सी आधी जास्तवाली केस. सो आर इफेक्टिव्ह हा जो काय असेल, आर इफेक्टिव्ह आपण त्याला म्हणूया, अरे एकच कलर वापरतो, लेट मी जस्ट चेंज इट टू अ फॅन्सियर कलर. सो आर इफेक्टिव्ह याचा इन्वर्स जो असतो, दॅट इज नथिंग बट 1/R1 + 1/R2 एक्सेट्रा. आता फक्त दोन साठी दिस इज द लॉ, आणि बेसिकली पॅरलल मध्ये सॉल्व्ह करणं जरा कठीण होतं, कारण ते इन्वर्स घ्यायचे, मग त्याच्या बेरीज करायची आणि मग पुन्हा इन्वर्स घ्यायचे, पण ठीक आहे. सो आता आपल्याला इंडिव्हिज्युअली जर का कम्प्युट करायचं असेल दोन साठी, तर आर इफेक्टिव्ह इक्वल टू, आता दिस इज नथिंग बट 1/ इनवर्स ऑफ इनवर्स 1/R1 + 1/R2. आणि मग तुम्ही जर का ते क्रॉस मल्टिप्लाय करून सॉल्व केले तर हे असं होईल R1 + R2 / R1 R2, ठीक आहे. आता 1 दिस म्हणजे हे होईल R1 R2 / R1 + R2.
द प्रॉडक्ट अपॉन सम इज युअर इफेक्टिव रेजिस्टन्स. आणि मग ह्याला फास्ट सॉल्व करण्यासाठी काय करतो आपण, जनरली दोन दोनचे पेअर घेतो, म्हणजे हे दोन सॉल्व करा, जे काही इफेक्टिव्ह येईल त्याचा आर इफेक्टिव्ह, दॅट यू पुट इन पॅरल विथ द नेक्स्ट वन, अँड अगेन प्रॉडक्ट बाय सम करत राहा फास्ट. ऑर एल्स तुमच्या कॅल्क्युलेटर असेल, जनरली एक्झामला कॅल्सी अलाव करतात, तर काय हे वन बाय आर वन वगैरे वगैरे करत राहायचं, लास्टला जे आन्सर येईल त्याची बेरीज करून इन्वर्स घ्यायचा. सो दिस इज अबाउट रेझिस्टन्सेस इन पॅरलल. सो जस्ट टू क्विक रिवाइज वॉट वी हॅव स्टडीड अप टिल नाव, पहिले आपण शिकलो ओहम्स लॉ, नंतर आपण शिकलो रेझिस्टन्सेस इन सिरीज, थर्ड आपण शिकलो रेझिस्टन्सेस इन पॅरलल, फोर्थ आपण शिकलो बी डी एल, आणि झिरो पॉईंट आपण म्हणूया टेम्परेचर डिपेंडन्सी ऑफ रेझिस्टन्स. ओके, आणि लेट सी त्याच्यात बरेच सम्स वगैरे येतात सॉल्व करायला, आणि त्यात एखादं कॉम्प्लेक्सवालं जर का म्हणायचं झालं तर ते असं असतं, हे मी तुम्हाला सॉल्व करायला विचारतो. ते जरा कॉम्प्लेक्स झालं, कॉम्प्लेक्स का, त्यात काय सिरीजमध्ये काय पॅरलमध्ये काहीच करत नाही म्हणा. सो बेसिकली ह्याच्यासाठी आपल्याला पुढे आपण शिकणार असतो समथिंग कॉल्ड ॲट स्टार डेल्टा ट्रान्सफॉर्म, तो वापरावा लागतो आणि हे सम्स मग लगेच शिकतात. आणि इन केस एक्झाममध्ये एवढे सोपे सम येत नाहीत, कधी कधी अशी पण येऊ शकतात, तर हे सम सॉल्व करायला काय करावं लागेल, लेट से फॉर सिम्प्लिसिटी हे घेऊया आपण 2 ओहम, हे घेऊया 2 ओहम, याला म्हणूया 1 ओहम, आणि या बिचाऱ्याला म्हणूया 5 व्होल्ट, आणि हा आस्क टू फाइंड द करंट आय. कसं सॉल्व कराल, प्रोडक्ट अपॉन सम, 2 × 2 / 2 + 2 इट इज नथिंग बट 4 इज युअर पॅरल कॉम्बिनेशन. सो इफ यू ट्राय टू सॉल्व दिस, हे पॅरल कॉम्बिनेशन नष्ट होईल आणि त्या जागी एकच सिंगल रेजिस्टर येईल, विच इज अ 1 ओहम. दुसरा हॉल मला आता आठवत नाही, बहुतेक 1 ओहम असं का. सो नाव 1 इन सिरीज विथ 1 विल बिकम 2 ओहम्स, आणि मग आता व्होल्टेज डिव्हिजन लॉ काही गरज नाही लावायला, आपल्याला करंट आय शोधायचं, विच इज इक्वल टू बी अपॉन आय आर. आर किती आहे 2 ओहम, बी किती आहे 5 व्होल्ट, आय किती येणार 2.5 एम्पियर. दिस करंट इज डेडली, एनिथिंग अबाव 1 एम्पियरला जबरदस्त शॉक लागतो, आणि दॅट ऑल्सो डिपेंड ऑन व्होल्टेज. सो एनिथिंग अबाउट 12 व्होल्ट इज डेंजरस, आणि म्हणून आपले जे लाईन व्होल्टेज असते 230 व्होल्ट 5 एम्पियरची इट्स कन्सिडर्ड ॲज डेंजरस. पण ते डी सी नसल्यामुळे ह्युमन कॅन सर्वाइव द शॉक, ते आपण नंतर बघूया जेव्हा आपण AC DC कन्सेप्ट शिकूया. सो लेट्स गो अहेड, ॲक्च्युली लेक्चर संपवणार होतो पण टायमिंग ह्याच्यात बघितलं तर काहीतरी 16 मिनिटं झालेत, साधारण आपण 20 मिनिटाची लेक्चर घेतो आहे, लेट मी कंटिन्यू. आता नॉन लिनियर रेजिस्टर्स पण असतात, म्हणजे दॅट इज अ इंटरेस्टिंग कन्सेप्ट. आतापर्यंत आपण काय बघत होतो, वी इक्वल टू आय आर, त्याचा कॅरेक्टरिस्टिक कर्व जर का मी प्लॉट केला, म्हणजे व्होल्टेज वर्सेस करंट किंवा करंट वर्सेस व्होल्टेज, एक लिनियर लाईन येते आणि त्याचा स्लोप जो असतो दॅट इज नथिंग बट रेजिस्टन्स. बट देर आर सम नॉन लिनियर रेजिस्टर्स विच प्रोड्युसेस स्लोप लाईक दिस, इफ यू हॅव आय अँड बी दे कॅन प्रोड्यूस अ स्लोप लाईक दिस. There could be a slope like, let me just change the color, there could be a slope like this, then there could be a slope like this also. So these resistances are called non-linear resistances. And itala technical term ahe varistor. So varistors kuthe vaparle jatat, one of the examples is your spike guards. Varistor dependent spike guards astat, te kay kartat 230 volt nantar त्याचं काय 5 एम्पियर वगैरे लिमिट असेल त्या स्पाईक गार्डचं, हे क्रॉस झाल्यानंतर रेझिस्टन्स ओपन सोर्स होईल किंवा इनफायनाईट होईल असा वॅरिस्टर वापरतो. तर जेव्हा तुमचं लोड लिमिट क्रॉस होतं त्यावेळेला हा वॅरिस्टर ट्रिगर होतो, म्हणजे त्याचा रेझिस्टन्स एकदम हाय नाही त्यात, आणि मग तुमचे बाकी सर्किट्स वाचतात. आता आपण कन्सेप्ट शिकूया ओपन सर्किट आणि शॉर्ट सर्किट. फॉर एक्झाम्पल तुमचा एखादा पाईप आहे, त्यातनं पाणी वाहत आहे आणि मध्येच तो पाईप कोणीतरी कापून टाकला, तर या नेक्स्ट पार्टमध्ये पाणी होईल 0 अँड दिस ब्रेकेज इज कॉल्ड ओपन सर्किट. इन केस ऑफ युअर वायर, तुमची लांब वायर आहे आणि मध्येच कात्री घेऊन कोणीतरी कापून टाकली,
तर तिथनं वाहणारा करंट आय जो आहे तो झिरो होतो बिकॉज ऑफ द ओपन सर्किट, ओ सी जनरली शॉर्ट फॉर्म म्हणतो आपण. आणि शॉर्ट सर्किटमध्ये काय होतं की त्याचे तुमचे दोन पॉईंट आहेत त्याच्यामध्ये कनेक्शन एस्टॅब्लिश होतं विथ रेझिस्टन्स झिरो, इट्स कॉल्ड शॉर्ट सर्किट एस सी. सो रिमेंबर, ओपन सर्किटमध्ये करंट झिरो होतो, करंट लावायला काही पाठत नाही आहे, तर शॉर्ट सर्किटमध्ये रेझिस्टन्स झिरो असतो. हे बरेचदा आपण इलेक्ट्रिशियनकडनं ऐकतो की शॉर्ट सर्किट झालं आणि जळलं ही कन्सेप्ट कुठून येते ते आपण अजून बघितलं नाही आहे. बेसिकली करंट जो असतो तो जेव्हा कंडक्टरमधनं वाहतो तेव्हा तो हीट करंट प्रोड्यूस करतो अँड दॅट हीट इज आय स्क्वेअर आर. तो जेव्हा रेझिस्टन्स झिरो होतो पण तो एक्झॅक्ट झिरो तर नसतो, काहीतरी पॉईंटमध्ये असतो. आणि करंट काय होतो, वोल्टेज तर तेवढंच दिलेलं आहे, तर त्या केसमध्ये भयंकर करंट वाहतो. करंट V इज इक्वल टू आय आर, सो आय इज नथिंग बट V बाय आर. आणि तिथे V बाय झिरो आल्यामुळे आय काय होतो, टुवर्ड्स इन्फिनिटी जातो. सो व्हेरी हाय करंट फ्लोज, त्यामुळे खूप हीट प्रोड्यूस होते, खूप हीट प्रोड्यूस झाल्यामुळे काहीतरी जळतं, दॅट यू कॉल्ड एज अ शॉर्ट सर्किट. ओके, आता बऱ्याच वेळ मी बोललो आहे आणि आय गेस वी कॅन स्टॉप हिअर. ऑलवेज रिमेंबर, एखादा रेजिस्टर आहे आणि त्याच्या पॅरललमध्ये शॉर्ट आहे तर हा रेजिस्टन्स रिडंडंट किंवा नल असतो, त्याला सर्किटमध्ये कन्सिडर करायची पण गरज नसते. किंवा एखादा रेजिस्टन्स आहे आणि सिरीजमध्ये ओपन आहे तरी हा रेजिस्टन्स कन्सिडर करायची गरज नसते. सो दीज आर द टू थिंग्स यू शूड रिमेंबर, शॉर्ट सर्किट, ओपन सर्किट. विल कंटिन्यू इन नेक्स्ट लेक्चर. सो नमस्कार, मी डॉक्टर निनाद मेहंदळे, स्वागत आहे. बायकोचा फोन आला मध्येच, ओके, फटके ना घरी फटके पडणार आहेत मला. ठीक आहे, लेक्चर कंटिन्यू करूया. सो आतापर्यंत आपण काय काय शिकलोय की ओहम्स लॉ, दुसरं काय रेझिस्टन्सेस इन सिरीज, नंतर मग तिसरं शिकलो रेझिस्टन्सेस इन पॅरलल, चौथं शिकलो व्होल्टेज डिव्हिजन लॉ, टेम्परेचर इफेक्ट ऑफ रेझिस्टन्स तुम्ही म्हणू शकता. गेल्या दोन लेक्चरमध्ये सगळं झालं आहे. आणि कन्सेप्ट ऑफ ओपन सर्किट अँड शॉर्ट सर्किट म्हणजे काय असेल. आता आपण बघणार आहोत की सिरीज आणि पॅरल सर्किटमध्ये इक्विवलन्स काय असतो. सो सिरीज सर्किट जे असतं, थोडंसं ड्रॉपर्यंत दाखवतो, सिरीज सर्किट असं दिसतो सिरीज, आणि पॅरल सर्किट. तर यात काय काय असतं, सिरीजमध्ये तुमचे आय कॉमन असतो, म्हणजे आय वन इक्वल टू आय टू इक्वल टू आय थ्री इक्वल टू ब्ला ब्ला ब्ला, व्होल्टेज इथे कॉमन असतो. पॅरललमध्ये वी वन इक्वल टू वी टू इक्वल टू वी थ्री इक्वल टू, म्हणजे बेसिकली हे सगळे सेम असतं पॅरललमध्ये. वी वन वी टू इट्स सेम, दिस इज कन्सिडर्ड एज ग्राउंड. नंतर मग सिरीजमध्ये टोटल व्होल्टेज असतं समेशन ऑफ इंडिव्हिज्युअल व्होल्टेज, वी वन प्लस वी टू प्लस वी थ्री प्लस वी डॉट डॉट डॉट. Whereas parallel mode it's always summation, total current just to I, that is total summation of I1 plus I2 plus I3 etc. Series mode resistance total equal to 1 upon R, sorry, R1 plus R2 plus R3. Whereas parallel mode G conductance, it adhala jana apad bolle lo niyo, which is nothing but G1 plus G2 plus G3 etc etc. Ani याच्यात रिलेशन असं असतं की टोटल आय इक्वल टू वी वन आर वन इज इक्वल टू वी टू आर टू एक्सेट्रा, वेरएज इथे टोटल वी इक्वल टू आय वन जी वन इक्वल टू आय टू जी टू एक्सेट्रा. जी इज समथिंग उल्टा ऑफ आर, आर आणि जी मध्ये रिलेशन बघायला जातं वन बाय आर. आणि व्होल्टेज डिव्हिजन लॉ विच इज इक्वल टू वी इक्वल टू आर टू अपॉन R1 plus R2 into V applied, so VR2 मध्ये आपण क्लॅरिफाय. सिमिलरली इथे करंट डिव्हिजन लॉ असतो जो आता आपण बघणार आहोत, I इक्वल टू आय टी इंटू किंवा आय वन म्हणूया जी वन बाय जी टी. सो आता आपण बघणार आहोत करंट डिव्हिजन लॉ, त्यान कलर घेऊया दुसरा. सो लेट्स से तुमच्याकडे एक पाईप आहे आणि त्याला असं जंक्शन आहे,
आणि यातनं तुम्ही पाणी सोडलं तर पाणी काय होईल, थोडं इकडे जाईल थोडं इकडे जाईल, पण टोटल सम ऑफ द वॉटर विल रिमेन द सेम. म्हणजे इथे लेट से आय वन गेलो, इथे आय टू गेलो, सो आणि हे टोटल तुमचं पाणी आय होतं, आय इज नथिंग बट आय वन प्लस आय टू. आता जंक्शन किती येतील त्याच्यावर करंट डिव्हिजन लॉ डिपेंडेंट असतो. सो यातनं वाहणारा करंट लेट से आय वन आर वन आहे, इथनं वाहणारा आय टू आर टू आहे, आणि लेट से दिस इज आर थ्री आय थ्री. आता करंट डिव्हिजन लॉ लावायचा झाला तर इथे थोडा करंट गेला, इथे थोडा करंट, दोनच चार पाथ आहेत, म्हणून आय थ्री इक्वल टू आय वन प्लस आय टू. या सगळ्याला आपण म्हणतो करंट डिव्हिजन लॉ. आता पोटेन्शियल काय असतं, बेसिकली ग्राउंड टर्मिनलबद्दल थोडंसं आपण बघणार आहोत. मी तुम्हाला एक बॅटरी दिली 9 व्होल्टची, ती तुम्ही अशी रेझिस्टन्सला याच्या अक्रॉस लावली 1 ओहम, 9 व्होल्ट काय असेल ते 9 एम्पियर. पण हे सगळं जे आहे ना, दॅट इज विथ रिस्पेक्ट टू सम अस्युम ग्राउंड. मी पुन्हा एकदा त्याचा कॉल कट करण्याची रिस्क घेतो आहे, बहुतेक मला हे लेक्चर थोडं शॉर्ट ठेवावं लागेल. सो बेसिकली 9 व्होल्टच्या 2 बॅटऱ्या मी तुम्हाला दिल्या, आणि आता मी विचारलं की व्हॉट इज द करंट फ्लोइंग, यू विल स्टील आन्सर विल रिमेन द सेम. पण सेम म्हणजे ऑब्विसली 18 एम्पियर करंट वाहिले आहेत ना. पण आता इथे आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की नाव वी आर कन्सिडरिंग दिस ॲज ग्राउंड. इफ यू कन्सिडर दिस ॲज ग्राउंड, दिस विल बी प्लस 9 व्होल्ट, दिस विल बी -9 व्होल्ट. सो बॅटरी तुम्ही कशीही लावा काही म्हणा, पण एक काहीतरी रेफरन्स ॲस्युम्शन असतं. सो जर का मी हे असे कनेक्ट केले आणि ह्याला ग्राउंड म्हटलं तर दिस विल बी +9, दिस विल बी +9. सो हाऊ यू कनेक्ट युअर बॅटरी, आणि तुम्ही अशा जर का कनेक्ट केल्या, सो दिस ह्याला आपण ग्राउंड म्हटलं तर दिस विल बी +9 व्होल्ट, दिस विल बी -9 व्होल्ट. आणि मग प्रश्न उभा राहतो की इथे किती व्होल्टेज येणार आहे. इट इज रिअली बॅड वे ऑफ कनेक्टिंग इट, बरोबर. सो बेसिकली क्वेश्चन इज, सो यू शुड नेवर कनेक्ट बॅटरीज लाईक दिस. पण जर का इथे ओपन सर्किट असेल देन लाईफ बिकम्स इझियर, कारण आता काय झालं ही केस झाली आणि तुम्ही इथे ग्राउंड अज्युम केलं आहे म्हणून, पण त्याची अज्युम्शनची काही गरज नाही आहे. सो याला आपण सिरीज कनेक्शन ऑफ बॅटरी म्हणतो. सो लक्षात ठेवा, बॅटरी जेव्हा सिरीजमध्ये लागतात, जेव्हा व्होल्टेज सोर्सेस सिरीजमध्ये लागतात, व्ही वन आणि व्ही टू, विथ निगेटिव्ह एकाचा पुढच्याच्या पॉझिटिव्हला जातो, तर तेव्हा ते ॲड होतात, म्हणजे टोटल व्होल्टेज इक्वल टू व्ही वन प्लस व्ही टू. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे तुम्ही ते 1.5 व्होल्टचे 4 सेल बऱ्याचदा घरात घेऊन येता आणि ते एका पांढऱ्या डब्यात लावता, तर बेसिकली ज्याच्यात तुम्ही लावता ते काय केलेलं असतं, ह्याचा पॉझिटिव्ह करंट पुढच्याच्या निगेटिव्हला, मग मे बी अजून 1 सेल असेल तर त्याचा, अशा प्रकारे ते जोडलेलं असतं. आणि मग हे ॲक्च्युअल तुमच्या रेडिओला किंवा कॅशिओला जिथे तुम्ही सेल करता खेळण्याला तिकडे जातं. आणि जनरली हे 3 सेल असतील तर नाव यु नो, हे प्रत्येक सेल हा 1.2 to 1.5 व्होल्टचा असतो, डिपेंड करतो तो डबल ए सेल आहे का ट्रिपल ए आहे का, त्याचं व्होल्टेज रेटिंग मेन्शन केलेलंच असतं. पण जनरली अशा प्रकारे आता तुम्हाला कळतं, जेव्हा 4 सेल्स असतं तेव्हा तुमचं खेळणं 6 व्होल्टवर चालत असेल, म्हणजे 1.5 × 4. सिमिलरली 3 सेल्स असेल तर 4.5 व्होल्टवर चालतं ते, एक्सेट्रा. म्हणजे आता तुम्ही थांबवतो, कारण बायकोचा कॉल मी दोनदा रिजेक्ट केला आहे, आणि वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. एखादं छोटं लेक्चर पण असावं, लोकांना आयडिया येते की काय ते बघते, आणि एखादं पूर्ण लेक्चरही बघते. वेलकम, मी डॉक्टर निनाद, लेक्चर 4 मध्ये आपलं स्वागत आहे. माझ्या ते पहिली 2 20 मिनिटाची आणि तिसरं 10 मिनटाचं. हेच लेक्चर थोडं लाईट ठेवी आपण. आत्तापर्यंत आपण काय काय बघितलं त्याची थोडी रिव्हिजन केली. वी स्टार्टेड विथ ओहम्स लॉ, सेकंड वी हॅव सीन रेझिस्टन्सेस इन सिरीज, देन रेझिस्टन्सेस इन पॅरलल, नंतर मग माझ्या ते व्होल्टेज डिव्हिजन लॉ बघितला आपण, करंट डिव्हिजन लॉ बघितला, आणि माझ्या मते ते टेम्परेचर, इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन रेझिस्टन्स, असे काही टॉपिक आपण बघितले आहेत आपण. आणि आज आपण पहिले सुरुवात करूया सगळ्यात इझी पार्ट, म्हणजे सिम्बॉल्सपासून. इट इज अ सिम्बॉल फॉर कंडक्टर, म्हणाली आत्ता एवढं फेमस आहे तर ठीक आहे, काय हरकत नाही ना. दिस इज अ सिम्बॉल फॉर स्विच, म्हणजे बटन ऑन ऑफ करायचं.
then this is a symbol for capacitor. अजून आपण कॅपॅसिटर काय असतो किंवा त्याचं काय जास्त बघितलं नाही आहे. दिस इज सिम्बॉल फॉर रेजिस्टर. देन दिस इज अ सिम्बॉल फॉर रिओस्टॅट, किंवा त्याला आपण पोटेन्शिओमीटर पण म्हणतो, व्हेरिएबल रेजिस्टन्स बेसिकली. आणि दिस इज अ सिम्बॉल फॉर गॅल्वनोमीटर, सिम्बॉल फॉर एमीटर, सिम्बॉल फॉर वोल्टमीटर, देन दिस इज अ सिम्बॉल फॉर ग्राउंडिंग, देन दिस इज अ सिम्बॉल फॉर बॅटरी, डीसी सोर्स, देन दिस इज अ सिम्बॉल फॉर फ्यूज, this is a symbol for lamp. फिर आप किती रहता है ते ठरवा लागतं. रेजिस्टर आणि लॅम्प मध्ये फार फरक नाही आहे, तर एकच आलं पाहिजे. आणि ते पण असं ट्रँग्युलर फ्यूज सारखं पण नाही झालं पाहिजे. मी जनरली असा सिम्बॉल पण वापरतो लॅम्पसाठी, बेसिकली बल्बची कॉईल दाखवायला. हे काही कॉमनली यूज सिम्बॉल आहेत, यात बरेच व्हेरिएशन पण येतात. सो आता आपण वेगवेगळे हे शिकणार आहोत, लॉज इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. त्यातला पहिला लॉ आहे के व्ही एल, किरचॉफ्स व्होल्टेज लॉ. किरचॉफ्सचं स्पेलिंग के आय आर सी एच ओ एफ एफ, विचित्र नाव आहे पण ठीक आहे. सो के सी एल आणि के व्ही एल हे दोन लॉ त्यांनी डिफाईन केले. दोन्हीत काय असतं तुम्हाला एक करंट डिव्हिजनची आयडिया दिलेली, पण इन शॉर्ट के सी एल जो असतो तो एका नोडला कितीही रेजिस्टर लावा, या नोडला येणाऱ्या करंटचं समेशन जे आहे ते नेहमी झिरो असतं. लेट्स से हा आपला करंट सोर्स आय वन आहे आणि हे सगळे आउट गोईंग करंट आहेत, आय टू, आय थ्री, आय फोर आणि आय फाय. सो के सी एल जो असतो किरचॉफ करंट लॉ विल स्टेट दॅट करंट कमिंग ॲट द नोड इज इक्वल टू करंट लिव्हिंग द नोड. हे लक्षात ठेवायला सोपं आहे म्हणून मी असं लिहितो. डायरेक्ट सॉल्व करायला सुरुवात करू शकता तुम्ही, पण अगदी बेसिकनी तुम्ही केलात तर असं काहीतरी आय मायनस आय वन, देन मायनस आय टू, मायनस आय थ्री, मायनस आय फोर, मायनस आय फाय इक्वल टू झिरो असं लिहून मग पुढे तुम्ही सॉल्व करू शकता. सो रिमेंबर, नोड जो आहे जंक्शन ऑफ मल्टिपल रेजिस्टर्स, किंवा सध्याचा आपण मल्टिपल रेजिस्टर किंवा व्होल्टेज सोर्स म्हणतो, इज ऑलवेज झिरो. हे लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि दुसरा लॉ जो आहे तो एच ऑफ व्होल्टेज लॉ, के व्ही एल. त्यात तो काय सांगतो की एका क्लोज लूपमध्ये व्होल्टेज ड्रॉप्स किंवा व्होल्टेज गेन्स आर ऑलवेज झिरो. सो हे लक्षात ठेवा, व्ही आर, व्ही आर टू रेजिस्टरच्या अक्रॉस नेहमी ड्रॉप पकडला जातो, तिथे जे काही व्होल्टेज असेल ते ड्रॉप आहे. आणि सोर्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह. सो हा लॉ असं सांगतो, व्ही एस इक्वल टू व्ही आर वन प्लस व्ही आर टू. हे लक्षात ठेवायला सोपं, पण लूपमध्ये गेलात तर व्ही एसची साईन पॉझिटिव्ह, निगेटिव्हकडनं पॉझिटिव्हकडे गेलात, मग पॉझिटिव्हकडनं निगेटिव्हकडे गेलात म्हणून निगेटिव्ह साईन, पुन्हा पॉझिटिव्ह व्होल्टेजकडनं निगेटिव्ह व्होल्टेजकडे गेलात म्हणून पुन्हा निगेटिव्ह साईन, इज इक्वल टू झिरो. आता इथे पॉझिटिव्ह व्होल्टेज आणि इथे निगेटिव्ह व्होल्टेज का म्हणतोय मी, कारण इथे व्ही एस ॲज इट इज आला आहे बरोबर या पॉईंटला व्ही पी, आणि व्ही पी टूला काय झालं आहे, व्ही आर वन त्यातनं सबट्रॅक्ट झालं आहे म्हणून इथलं व्होल्टेज हायर आहे या पॉईंटपेक्षा. दॅट इज अ लॉजिक. सो हा झाला आपला के व्ही एल, आणि हे खूप इम्पॉर्टंट लॉ आहेत दोन, आणि बऱ्यापैकी गणितं सुटतात. आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही गणितं का नाही घेतात, नुसतेच आम्हाला थिअरी शिकवताय, तर हे आता थिअरी क्लासेस चालू आहेत. जेव्हा आम्हाला वाटेल की आता सम्स थोडी सॉल्व करून घ्यावी, दॅट अ टाईम वी विल स्टार्ट सॉल्विंग द सम्स. आता याच्यात काही फंडामेंटल ट्रिक्स सांगायच्या झाल्या, तर करंट जो असतो
तो जनरली इथे पॉझिटिव्ह वोल्टेज असेल तर अशा डायरेक्शनमध्ये घ्या. तुम्ही उलटा घेतला तर काय होईल, काय नाही होणार. करंटचं जेव्हा आन्सर येईल तेव्हा मे बी तुम्ही असा दाखवायच्याऐवजी असा दाखवलात आणि इथे ॲक्च्युअल करंट होता 3 एम्पियर आणि तुम्ही असा इंडिकेट केला तर त्याचं उत्तर सॉल्व केल्यावर -3 एम्पियर येईल, विच इंडिकेट्स दॅट द अज्युम डायरेक्शन ऑफ करंट इज रॉंग. रिमेंबर दिस, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचं. हां, म्हणजे आत्ता आपल्याला एक्झॅक्ट लागणार नाही आहे, पण एक फंडामेंटल सांगून ठेवतो. डेल्टा किंवा सायमल्टेनियसली मॅट्रिक्स सॉल्व कसं करायचा असतो, ए बी सी डी असा मॅट्रिक्स असेल तर ए डी म्हणजे याद उठतो मायनस बी सी. सो बेसिकली तुम्हाला डिटर्मिनंट सॉल्व करायची ही पद्धत असते. आणि थर्ड ऑर्डर वगैरे असेल तरी सोडवतो तो, तो कसा सोडवायचा ते मी तुम्हाला सांगतो. पहिले काय करायचं, आपण त्याला ए बी सी डीच्या ह्याच्यात घेऊया. सो एक मॅट्रिक्स घेऊया, ए वन ए टू ए थ्री, बी वन बी टू बी थ्री, सी वन सी टू सी थ्री. तुम्ही म्हणाल एकदम तुम्ही मॅथ्समध्ये कुठे उडी मारली, सो इथे थोडं मॅथमॅटिक्स आलं आहे बी डबल ई सोडून. ते काय ते मी तुम्हाला नंतर सांगतो की सॉल्व्ह करायला या मॅथ्सची गरज पडते. तर याला सॉल्व्ह करताना पहिले ए वन टर्म घेतली म्हणजे ही वाली आणि ह्याची रो आणि कॉलम कट करून टाकली. सो ए वन आणि मग मॅट्रिक्स काय उरला, बी टू बी थ्री सी टू सी थ्री, मायनस ए टू टर्म, दुसऱ्या टर्मचा निगेटिव्ह साईन. ठीक आहे, ब्रॅकेटमध्ये काय उरलं, त्याची रो आणि कॉलम जर का कट केली तर बघ्या आड बघ्या त्यांनी काय फरक नाही पडत. सो वॉट आय विल डू इज ओके चेंज द कलर. तर हे असं पण घेता येतं उभ्याच्या ऐवजी आडवं, आणि हे दोन कट केले तर बी टू सॉरी बी वन इन टू राहिलं काय, ए टू ए थ्री खाली ए टू सी थ्री आणि तिसरं त्याला परत प्लस आहे सी वन आणि मग मॅट्रिक्स काय उरतो, मॅट्रिक्स उरतो म्हणजे आता पुन्हा जरा रंग बदलून घेऊया नको घेऊया. आता हे दोन गेले म्हणजे मॅट्रिक्स उरतो ए टू ए थ्री आणि बी टू बी थ्री. आणि हा कसा सोडवायचा मी आधीच दाखवलेला आहे, डायगोनल म्हणजे बी टू सी थ्री मायनस सी टू बी थ्री. तर अशा प्रकारे तीन एलिमेंट्सचा मॅट्रिक्स सॉल्व करता येतो. आता ते इलेक्ट्रॉनिक्समध्ये कसं काम येतं वगैरे ते आपण नंतर बघूया. तर बेसिकली के व्ही एल आणि के सी एलचा फंडा आपण शिकलो. तर आतापर्यंत काय काय आपण शिकलो, ओम्स लॉ शिकलो, नंतर मग लेट मी जस्ट राईट डाऊन फॉर यू. सो ओम्स लॉ, व्ही इज इक्वल टू आय आर, नंतर मग व्ही डी एल आर टू अपॉन आर वन प्लस आर टू इन टू व्ही, अँड सी डी एल आय इक्वल टू आय वन प्लस आय टू, देन रेजिस्टन्स इन सिरीज आर वन प्लस आर टू, रेजिस्टन्सेस इन पॅरलल इट इज आर वन आर टू अपॉन आर वन प्लस आर टू. नंतर मग आपण शिकलो माझ्या ते के सी एल के बी एल आणि मे बी तुम्हाला ते आठवत असेल तर टेम्परेचर डिपेंडन्सी इन रेजिस्टर्स. असे बरेच कन्सेप्ट आपण क्लिअर केलेले आहेत आणि आय गेस आय विल स्टॉप दिस लेक्चर हिअर अँड कंटिन्यू इन द नेक्स्ट क्लास.